नमस्कार शिक्षक मित्रांनो, तुम्ही पाहता जस्ट डू हे मराठी यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर एखाद्या वेळेस दीक्षा लॉग इन होत नसल्यास किंवा दिनांक 23 रोजी दीक्षा अपडेट दिल्यामुळे सध्या सर्वच शिक्षकांना हा प्रॉब्लेम भेडसावत आहे, तर कशा पद्धतीने लॉग इन व्हायचं हे या आजच्या व्हिडिओमधून पाहूया। या तर सुरू करूया। आपल्या मोबाईलमधील दीक्षा याला क्लिक करायचं आहे। ज्यावेळेला आपण दीक्षा ओपन कराल त्यावेळेला समजा एखाद्या वेळेस पहिल्यांदाच या पद्धतीनं टर्म्स ऑफ यूज तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी 21/12/2020 रोजी हे ॲप नवीन एकदा अपडेट करण्यात आलेलं आहे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन्स जे या नवीन ॲपचे आहेत ते आपण या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचे आहे। त्यासाठी आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन ऑफ यूज याला क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी डायरेक्टली आपलं दीक्षा लॉग इन या ठिकाणी या पद्धतीनं लॉग इन झालेलं असेल। जर एखाद्या वेळेस या पद्धतीनं दीक्षा लॉग इन झालेलं येत नसल्यास आपण या ठिकाणी नवीन एकदा काय करू शकतो की मोबाईल रिसेट करू शकतो किंवा माहीत असलेला पासवर्ड घालून आपण लॉग इन होऊ शकतो। चला तर पाहूया। तर या ठिकाणी गेस्ट हे ऑप्शन येत असल्यास आपण या ठिकाणाहून कोर्स पूर्ण करायचा नाही आहे। लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही याआधी आपण काय करत होतो की लॉग इन विथ स्टेट या ठिकाणी जाऊन स्टेट सिलेक्ट करत होतो व सबमिट देत असायचो। मात्र यावेळेला या पद्धतीनं पेज येत असल्यामुळे आपण काय करायचं आहे, परत या ठिकाणी मागे जायचं आहे, परत मागे जा बॅक जायचं आहे व या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस आहे, त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड आहे। या ठिकाणी आपण आपणाला जर आपणास दीक्षाचा यूजर आय डी पासवर्ड लक्षात असल्यास आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर घालायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर व पासवर्ड घातल्यानंतर आपण या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। लॉग इन म्हटल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दीक्षा या ठिकाणी पूर्णपणे ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेलकम टू दीक्षा लॉग इन आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पहिलं अक्षरशः नावातील व या ठिकाणी टिक मार्कसुद्धा असेल। जर आपणाला पासवर्ड लक्षात नसेल तर आपण या ठिकाणी रिसेट करता येते। ज्यावेळेला आपल्याला पासवर्ड लक्षात नसेल त्यावेळेस आपण या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनला जायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉरगट पासवर्ड आहे, त्याला क्लिक करायचं आहे। फॉरगट पासवर्ड म्हटल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर असलेला EDSला आपला मोबाईल नंबर नमूद करायचा आहे व या ठिकाणी नाव लिहायचं आहे, ते देखील आपल्या दीक्षाच्या लॉग इन आय डीला जसं आपलं कन्नडमध्ये नाव आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी एंटर करायचं आहे। त्यासाठी याआधी आपण जो स्क्रीनशॉट आपण KRP किंवा CRPला पाठवलेला आहे तेथील नावाप्रमाणे आपण या ठिकाणी भरायचं आहे। आपण क्रोम वेबसाईटवरून देखील या पद्धतीनं रिकवर करता येतो। या ठिकाणी या पद्धतीनं आपलं नाव भरायचं आहे व नेक्स्ट याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी OTP येणार आहे, त्यासाठी आपण आपला मेल किंवा मोबाईल नंबर निवडायचा आहे। त्यासाठी मी या ठिकाणी म्हणतो तुम्ही पाहू शकता ज्यावेळेला गेट OTP याला क्लिक करतो त्यावेळेला आपल्या मोबाईलवर एक OTP येईल। ज्यावेळेला आपण OTP साठी गेट OTP हे ऑप्शन क्लिक करतो त्यावेळेला या पद्धतीचं तुम्ही एक मेसेज पाहू शकता। या ठिकाणी OTP एंटर करायचा आहे व सबमिट OTPला क्लिक करायचा आहे। सबमिट OTPला क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला न्यू पासवर्ड एंटर करायचा आहे व नवीन जो पासवर्ड तयार करतात तोच पासवर्ड पुन्हा एकदा या ठिकाणी कन्फर्म पासवर्डला भरायचा आहे। मी या ठिकाणी पासवर्ड ते माझा तयार करत आहे किंवा आपणाला माहीत असलेला जुनाच पासवर्ड देखील आपण या ठिकाणी भरू शकतो।
हा पासवर्ड तयार करते आपण किमान एक तरी अप्पर केस लोअर केस व एखादा स्पेशल कॅरेक्टर व किमान एखादा नंबर असायला हवा। या ठिकाणी न्यू पासवर्ड व कन्फर्म पासवर्ड सेम राहायचा आहे। या ठिकाणी रिसेटला क्लिक करायचं आहे। रिसेटला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आमचा अकाउंट काय झालेला आहे, अपडेट झालेला आहे। यासाठी बॅक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पासवर्ड एंटर केला आहे व जस्ट लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या नावाचे पहिलं अक्षर या ठिकाणी कन्नडमध्ये दिसत आहे। याचा अर्थ मी सक्सेसफुली या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे। या अक्षरला आपण क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रोफाईल आहे व माय ग्रुप्स आहेत। त्या प्रोफाईलला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्या पद्धतीनं आपलं पेज लॉग इन झालेलं असेल। आपण आता या एका पेजला या ठिकाणी क्लोज करायचं आहे व पुन्हा एकदा दीक्षा येथे जायचं आहे। दीक्षा येथे गेल्यानंतर तुम्हाला परत एकदा लॉग इन करण्यासाठी विचारेल। यासाठी या प्रोफाईलमध्ये क्लिक करायचं आहे, लॉग इनला क्लिक करायचं आहे। परत या ठिकाणी मोबाईल नंबर व नवीन रिसेट केलेला पासवर्ड या ठिकाणी देऊन लॉग इन करायचं आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दीक्षा पूर्णपणे या ठिकाणी सक्सेसफुल लॉग इन झालेलं आहे। या पद्धतीनं या ठिकाणी तुमचे स्वतःचे कोर्सेस तुम्ही या ठिकाणी कंटिन्यू करू शकता। नो जर आपला दीक्षा लॉगआउट झाला असेल किंवा आपला पासवर्ड विसरला असाल तर या पद्धतीनं परत एकदा रिसेट करता येतं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरल्यास नक्की लाईक करा, कॉमेंट करा, इतर मित्रांना शेअर करा ना। व पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करून बाजूची घंटी अवश्य दाबा, जेणेकरून यानंतरच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलला मिळतील। धन्यवाद।